हिवाळी अधिवेशन सुरू होणार म्हटल्यावर पहिला प्रश्न पडतो, महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरातच का होतं? राज्यातल्या सर्व मंत्र्यांना नागपूरची थंडी अनुभवायची असते का? का त्यांना संत्रे आवडतात म्हणून राज्य शासन दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतं? तुम्ही जर असा विचार करत असाल तर जरा थांबा, हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यामागं काही खास कारण सुद्धा आहे, त्याला एक इतिहास सुद्धा आहे, तोच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. उद्यापासून म्हणजे 7 डिसेंबरपासून या वर्षाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. ते 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शिवसेनेतील दोन गटातील वाद, मराठा आरक्षण, अवकाळी पाऊस यासह राज्यातील विविध मुद्दे या अधिवेशनासमोर ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबरपर्यंत घ्यायचा आहे. त्यामुळे अधिवेशन काळात आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होणार का नाही हे देखील पाहणे उत्सुकता आहे. बरं, तर आपला मुख्य मुद्दा वेगळा होता. हिवाळी अधिवेशन नागपूरात घेण्यामागं कारण काय आहे, ते काय आहे नक्की, हे जाणून घेणं आपलं महत्वाचं ठरतं. तर प्रथम आपण जाणून घेऊ. 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस एन बेरा म्हणजेच वराड प्रांत म्हणून ओळखला जात होता. तर नाशिक, पुणे विभाग, उत्तर व पश्चिम महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेटमध्ये येत होता. 1854 पासून ते 1956 पर्यंत म्हणजेच तब्बल 102 वर्ष नागपूर ही ब्रिटिशकालीन नागपूर प्रांताची राजधानी होती. 1953 डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिले राज्य पुनर्रचना आयोग स्थापित करण्यात आले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील नेत्यांना सोबत घेत संधान साधून विदर्भातील नेत्यांशी चर्चा करण्यात आली आणि 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपुरात करार करण्यात आला. या करारात अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आले होते, जसे की एक अधिवेशन नागपुरात घ्यावे, लोकसंख्येप्रमाणे सरकारी नोकऱ्या देण्यात याव्यात, शिक्षण संस्थेमध्ये जागा राखीव ठेवण्यात याव्यात, उत्पन्नाच्या आधारे निधी खर्च केला जाईल, अशा काही तरतुदी यामध्ये करण्यात आल्या. या करारानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी CPN बेरारमधून विदर्भ वेगळा करण्यात आला. 30 ऑक्टोबर 1956 पर्यंत नागपूर शहर नागपूर प्रांताची राजधानीचे शहर म्हणून ओळखलं जात होतं. यापूर्वी आपण थोडे पाठीमागे जाऊ. यापूर्वी म्हणजेच 1902 डिसेंबरला ब्रिटिशांसोबत हैदराबादच्या निजामाने करार केला. त्यानुसार वराडचा ताबा दर साल 25 लाख या भाडेतत्वावर इंग्रजांच्याकडे होता. इंग्रजांना या भागाचे प्रशासन करायचं म्हणून नागपूर प्रांताची जबाबदारी नागपूर प्रांताच्या कमिशनरकडे देण्यात आली होती. तेव्हाच म्हणजे 1937 मध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सेस हे राज्य अस्तित्वात आलं. 1938 मध्ये सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार विधानसभेमध्ये वेगळा विदर्भ राज्याचा ठराव मांडला गेला. हा ठराव विधानसभेने मान्य केला. 1938 मध्ये काहींनी राजीनामे दिले आणि विदर्भात सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरारमध्ये विधानसभा बरखास्त करण्यात आली. पुढे 1956 मध्ये फजल अली आयोगाचा अहवाल आला. त्या अहवालानुसार विदर्भ आणि विदर्भातील 8 जिल्ह्यांना CPN बेरारमधून वेगळं करण्यात आलं. 10 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूरच्या विधानसभेत राज्यपालांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यात असं म्हटलं होतं की आजपासून विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे. 1953 मध्ये जो करार होता त्या करारानुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागला. असं दुःख कायमस्वरूपी जाणवू नये म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचं एक अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपुरात घेण्यात यावं अशी तरतूद 1953 करारात करण्यात आली. करारानुसार 1960 पहिल्या अधिवेशनाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात संपन्न झाले. नागपूर वासियांमध्ये स्वतःच्या राजधानीचा दर्जा गमावण्याचे दुःख कायमस्वरूपी राहू नये आणि हे दुःख काही प्रमाणात हलकं करता यावं हा भावनिक हेतू यामागं असावा, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा अशी चर्चा आहे. यामागील मुख्य उद्देशासाठी नागपूरसह विदर्भातील नागरिकांचे प्रश्न समस्या या अधिवेशनामार्फत सोडवण्यात याव्यात हा त्यामागील मुख्य उद्देश असला पाहिजे. नागपूर परिसरात 3000 वर्षापूर्वी मानवी अस्तित्व असल्याचे पुरावे सापडले आहेत. मात्र आधुनिक काळात नागपूर शहराची स्थापना गोंड राजाने केली. पुढे नागपूरकर भोसलेंनी या शहराचा विस्तार केला. नागपूर आजही आपले तेच महत्व आणि तेच अस्तित्व टिकवून आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.